आने वाले 7 तारीख को गणपति महाराज विराजमान होने वाले हैं। उसके रहते हिंगनघाट शहर के पुराने कृषि उत्पन्न बाजार समिति में अनेक प्रकार की आकर्षक मूर्तियां बिक्री के लिए उपलब्ध है। बढ़ते महंगाई को देखते हुए इस साल गणपति की मूर्तियों के रेट में 10% की बढ़त देखने को मिली है। पिछले महीने भी हुई लगातार बारिश के कारण मूर्तिकारों द्वारा इस साल कम मूर्तियां बनाई गई है और इसलिए मार्केट में उपलब्ध स्टॉक कम रहने की आशंका गणपति विक्रेता ने दर्शाई है। बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या म्हणता म्हणता गणपती यावर्षी गणपती जे आहे येत्या शनिवारी 7 तारखेला गणपती बाप्पा विराजमान होणार आहे। आपण गणपती मार्केटमध्ये आलो, गणपती मार्केटमध्ये बघू शकता तुम्ही दृश्यांमध्ये मोठी मोठी दुकाने जी आहे मूर्तिकारां थाटली आहे। अनेक प्रकारचे जे गणपतीच्या मूर्त्या आहे त्या ज्या आहे विक्रीकरता आणल्या आहे, पण आत गणपतीच्या विक्रीकरता आजच दुकाने हिंगणघाटात सजलेली आहे असंच म्हणावं लागेल। विक्रेते मोठ्या प्रमाणात आहे पण ग्राहकांची गर्दी कुठे दिसत नाही आहे। तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता मोठ्या प्रमाणात जे ग्राहकांची गर्दी पाहिजे होती तशी गर्दी दिसत नाही आहे। या संदर्भात आपण जे मूर्तिकार आहे किंवा जे कारागीर आहे त्यांच्याकडून माहिती घेऊया। आज यावेळेस गणपतीची काय म्हणजे रेट्स काय आहे, कशा प्रकारचे गणपती आहे, कुठला पॅटर्न जो आहे गणपतीचा आणला आहे तुम्ही पाहू शकता। अनेक जे आहे गणपती मोठ्या प्रमाणात जे गणपती आहे मोठ्या प्रमाणात दुकाने हिंगणघाटच्या कॉटन मार्केटमध्ये लागली आहे। तेव्हा आपण मूर्तिकारांच्या कडून जी माहिती घेऊया, यावेळेस कुठल्या पॅटर्नचे गणपती बनवले आहे, म्हणजे कुठपर्यंत ते गणपतीची रेंज आहे किंवा कुठल्या पैशापर्यंत गणपती बाजारात उपलब्ध राहणार आहे। 800 ते 800 रुपयापासून ते 5000 रुपयापर्यंत मूर्तीची किंमत आहे, कारण की या मातीच्या मूर्त्या आहे। मातीच्या मूर्तीला मेन पीओपीच्या मूर्त्या असे कुठे पीओपीच्या मूर्त्या बाहेर मिळू शकेल तुम्हाला मार्केट सोडून, अदर या मार्केट नाही आहे, बंदी आहे। एक जरी प्लास्टरची मूर्ती इथे जर मिळाली तर आम्ही त्यांचं पूर्ण दुकान सील करून टाकते। पूर्ण मार्केटमध्ये मातीच्या मूर्त्या मिळाल्या आणि मूर्तिकारांना गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी गणपतीचे रेट्स मग काय आहे, किती रेट्स वाढले आहे? काही नाही, 100-200 रेट जास्त वाढले आहे, बाकी काहीच नाही। काय अपेक्षा आहे गणपतीचं आज, म्हणजे आज जे मार्केटमध्ये आहे ग्राहकांची जे गर्दी दिसत आज म्हणजे सुरुवात आहे। मूर्तिकार लोक सध्या माल आणून राहिले आहे आणि उद्यापासून याचा कहल चांगला काय काय किती गर्दी वाढत जे प्रमाण राहील किती प्रमाणात असं वाटतं तरी आहे 80% म्हणजे राहतेच 80% प्रमाण राहतेच गर्दी राहील। किती माल कापल्या जाईल असं वाटतं यावेळेनं? मातीच्या मूर्तीला कमी असल्यामुळे पावसाच्या याच्यामुळे कमी मूर्त्या झाल्या आहे, त्याच्यामुळे यावर माल मातीचा माल शॉर्टेज जाऊ शकतो आणि बाहेर जे इतर दुकानं लागलेले आहे त्यांचा प्लास्टरचा माल आम्ही नगर परिषदांना निवेदन दिलं आहे, ते पूर्ण चौकशी वगैरे करत आहे, तर यावर्षी माल शॉर्टेज जाऊ शकतो असं माझा अंदाज आहे। काय 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 कारण आहे? कारण की पावसामुळे मूर्त्या बनल्या नाही आहे। जे आम्ही 150 मूर्त्या करणार आहे आम्ही 90च मूर्त्या केल्या आहे आणि कमी याच्यामध्ये वेळामध्ये मातीच्या मूर्त्या बनवायला सुकवायला वेळच लागतो। महत्त्वाची गोष्ट ही आहे की प्लास्टर ऑफ पॅरिसवरती गव्हर्नमेंटने बंदी आणलेली आहे, त्यावरती फौजदारी गुन्हा आहेत, त्यासाठी नगर परिषद हिंगणघाट वेनानवर संवर्धन समिती या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्यासाठीच महत्त्वाचा प्रश्न पहिले लक्षात घ्या। याचसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती यार्ड म्हणजे जे काही मातीची मूर्ती बनवणारे कारागीर आहे यांची एक संघटना बनवून आम्ही इथे हे दुकानं लावलेले आहेत। मला सांगा आज जे आहे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत नाही मार्केटला, याचं कारण एक आहे की आज हा आमचा ओपनिंगचा पहिला दिवस आहे। 5, 6, 7 सप्टेंबर म्हणजे 7 तारखेला गणेश स्थापना आहे, 5 तारखेपासून काय काय पॅटर्नचे जे आहे गणपती यावेळेस येणार किंवा काय रेट्स राहणार गणपती या वर्षीला 800 रुपयापासून तर 5000 गणेशच्या मूर्तीचे रेट राहणार। याचं कारण असं आहे की मातीच्या मूर्त्या होत्या, एक महिना पावसाने खूप मोठा कहर केल्यामुळे मातीच्या मूर्त्या ह्या बनू शकल्या नाही। गणपतीच्या रेट्समध्ये वाढ राहील यावर्षी, गणपती रेटमध्ये खरोखर वाढ राहणार, 400 ते 300 रुपयाची वाढ राहणार डेफिनेट आहे आणि कलरची आहे, GST लागलेला आहे त्यामुळे। आणि महत्त्वाची गोष्ट की कुंभार समाजाला बनवण्यासाठी जागा अपुरी आहेत, लोकांचे किरायाने गोडाऊन्स घ्यावं लागतात त्यामुळे या रेट वाढणार। आणि महत्त्वाची गोष्ट एक, उद्या परवा 2 दिवस गर्दी राहील, उद्यापासून तर परवा पूर्ण हिंगणघाट शहरातली इथे करीब 99% गर्दी इथे वाढणार, हे मोठ्या प्रमाणात गर्दी राहील, मोठ्या प्रमाणात गर्दी राहणार आणि माल विक्रीला जाईल, माल पूर्ण विक्रीला जाणार यामध्ये बिलकुल, कारण की ती मातीची मूर्ती आहे सर त्यामुळे जाणारच। आणखी काही आहे विक्रेते आहे त्यांच्याकडून आपण जाणून घ्या। दादा मला सांगा आपण कुठून आले, काय नाव आहे, कुठं काय म्हणता यावेळेस जे गणपतीचं जे पॅटर्न आहे किंवा विक्रीसाठी जे गणपती आले काय रेटपर्यंत आले आहे? काय नाही, 800 ते 5000 रेट आहे, 800 पासून 5000। हे सर्व जे आपण विक्रीसाठी आणले घरगुती गणपती आहे? हा घरगुती गणपती। मंडळाचे गणपती त्यात काय काय कसं? मंडळाचे गणपती नाही, घरगुतीवाले पुरे आहे। काय आपले घरगुतीवाले 800 ते 5000 रेट आहे, काही कमी आहे? गेल्या वर्षीपेक्षा रेट वाढली आहे?
रेट काऊन वाढली आहे कारण का मात्या वारत नव्हत्या, आम्हाला बनवत लागत होते, सुकवा लागत होते बराबर त्याले, मग त्याच्यानं कलर फलर जी एस टी फी एस टी सगळंच वाढलं आहे त्याच्यात. आज गणपती विक्रीचे मोठ्या प्रमाणात दुकानात आटल्या गेले पण ग्राहकांची गर्दी दिसत नाही. गर्दी उद्या आणि परवा ह्या दोन दिवसात नाही का पुरे गर्दी दाट होऊन जाईल. काय अपेक्षा आहे? माल खपून जाईल पूर्ण? माल खपून जाईल ना, माल खपून जाईल पूर्ण. किती दुकानं आसपास लागली असत परिसरात? आता तरी लागले 40-43-44 लागले. मुझे बताइए आज आप आए हैं, पहला दिन है गणपती का जो है मूर्ति देखने आए, क्या क्या कहना है आपका आज? बस गणेश जी महाराज, गणपति बाप्पा मोरिया. क्या रेट में क्या प्रॉब्लम है आपकी? गए वक्त से रेट क्या लग रहे हैं आपको? एस जी डी जी थोड़े 100-200 महंगाई के हिसाब से बढ़ेंगे वो लोग, बढ़ेंगे. अपन ने अपने हिसाब से छोटी ले लेना, थोड़ी महंगी गिरती है तो. क्या 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 पैटर्न का गणपति इस वक्त मूर्ति आई है बाजार में ऐसा लग रहा है? ये बार कुछ कुछ नया को भी देखने को मिल रहा है, जैसे शिवाजी महाराज अलग अलग यानी थीम देते हुए जैसे शिवाजी महाराज के उसमें देखे अपने, दगड़ू सेट के भी दिखे मेरे को अच्छे अच्छे, ऐसे बहुत से पैटर्न दिखे मेरे को अच्छे अच्छे. क्या अपेक्षित है सभी कलाकारों को? आप कौन से ट्रेड में गणपति पसंद करेंगे? मेरे को तो क्या थोड़ा छोटी साइज में रहे, घरगुती बैठाते हैं हम, थोड़ी मीडियम साइज में बैठाते हैं हम लोग जनरली, और घर उठी मेरा यही बोलना है कि अधिकतर मीडियम साइज में ठीक रहता, फिर उठाने करने में अपने को जैसे सिराने जाते हैं तो थोड़ा कन्वीनियंट रहता अपने को. आप मार्केट घूम रहे हैं, गणपति देख रहे हैं, कहीं पी ओ पी की तो मूर्तियाँ नहीं दिखी कहीं पे? नहीं नहीं, पी ओ पी की नहीं, अधिकतर इसकी है, मिट्टी की बनी हुई है अधिकतर, और फिनिशिंग बहुत बढ़िया है. कलाकारों को बहुत बहुत शुभेच्छा कि इतनी सुंदर सुंदर मूर्तियाँ बनाए उन्होंने, ऐसा लगता साक्षात ही है गणेश जी महाराज. काही सांगा मला, छोटा सा गणपती घेतला आहे का विक्रीत घेतला आहे? आपण मी हे 100 रुपयाला घेतलेलं आहे आणि एक कलाकाराची कला म्हणून किती सुंदर आहे तो, आणि किती विचारात बसलेला आहे की मला घेणारं कोण येणार आहे, होऊ शकते शक्यतो त्याचा त्यांना माझाच विचार आला असेल, गणपती बाप्पाला माझा विचार आला असेल म्हणून मी त्यांच्याकडे गेली आणि हे त्यांना. कुठे राहता? आपलं काय नाव आहे? मी सिंधी कॉलनीमध्ये अनुराधा मोटवानी. हर साल आप इसी प्रकार का गणपति ले दे हो, इससे बड़ा लेते हो? नहीं नहीं, मैं थोड़ा सा बड़ा लेती हूँ साइज से, पर मुझे इसकी कलाकारी की बहुत यानी ये लगी इसलिए मैंने इसको खरीद. इसलिए आप आज ये खरीदे? जी 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 जी. तो हर साल आप बड़ा लेते हैं? जी जी. यानी कलाकारी जो कलाकार की एक कला है कि कितने सुंदर तरीके से उन्होंने इसमें ढाला है, बहुत ही बढ़िया लगा मुझे. अनेक जे ग्राहक आहे मोठ्या प्रमाणात, कोणी मोठा गणपती घेत आहे तर कोणी छोटा गणपती घेत आहे. आपण छोटा गणपती जे आहे ताईनी घेतला आहे, आपण बघितलं त्यांची जे कला पाहून ते छोटा गणपतीची त्यांनी पसंत केली आहे, अशा अनेक ग्राहकाची आणि जे आहे विक्रेते आहे त्याचे संवाद आपण सांगणार आहोत. आज म्हणजे जास्त करून पाहणेवाले जास्त येतात आणि सिलेक्ट पण करून ठेवते काही काही लोक, पण जास्त करून उद्याला गेले. किती मूर्त्या आपण बनवलेल्या आहे? आम्ही 100 मूर्ती बनवतो. 100 मूर्त्या किती किती रुपयापर्यंत रेंज आहे आपल्याकडे? आपल्याकडे 800 रुपयापासून तर 5000 रुपयापर्यंत. यावेळेस गणपतीच्या ज्या रेट्समध्ये काय काय मोठी थप्पा म्हणजे वाढ झाली आहे काय म्हणा? वाढ म्हणजे तेवढी काही वाढ नाही आहे, पण मागच्या वर्षीपेक्षा 10% वाढ केली आहे. वाढ झाली आहे. काय अपेक्षित आहे मूर्ती एवढ्या खपून जाईल 100 मूर्त्या बनवल्या काय? तर काही आता अपेक्षा तर सगळ्यांनाच राहते, पण आता पाहू आता की कारागीर जे आहे विक्रीसाठी. आता आपण दृश्यांमध्ये पाहू शकता मोठ्या प्रमाणात जे आहे दुकानदारांनी दुकान साठले आहे, गणपती बाप्पांना इथे विक्रीसाठी आणला आहे मोठ्या प्रमाणात जे आहे, मोठ्या प्रमाणात इथे दुकाने लागली आहे. बघू शकता अनेक 10x10 मोठे मोठे जे आहे दुकानं जे आहे आखून देण्यात आले आहे. तुम्ही दृश्यांमध्ये पाहू शकता इकडे पण गणपती आहे, अनेक प्रकारच्या नवीन नवीन ट्रेडचे गणपती आहे. आणखी काही जे आहे गणपती विक्रेते आहे त्यांच्याशी आपण संवाद साधूया, त्यांचं काय म्हणणं आहे. ताई मला सांगा यावेळेस आपण काय गणपतीच्या जे रेट्समध्ये किती किती वाढ झाली आहे? 800 पासून 5000 रुपयापर्यंत. कुठे राहता? आपलं काय नाव आहे? सेंट्रल वार्ड. काय नाव आपलं? शीतल जगदीश खोब्रागडे. यावेळेस किती गणपती आपण जे तयार केले आहे विक्रीसाठी यावेळेस? तरी 150 गणपती. किती रुपयापासून गणपतीची सुरुवात आहे आपल्याकडे? 800 पासून 5000 रुपये. 5000 रुपयापर्यंत. काय अपेक्षित आहे पूर्ण गणपतीच्या मूर्त्या खपून जाईल? हो खपल्या पाहिजे. खपल्या पाहिजे. मला सांगा आज आजपासून सुरुवात झाली आहे गणपती विक्रीसाठी, पण ग्राहकी मोठी दिसत नाही आहे? नाही, जास्त नाही आहे ग्राहक. उद्या 2 दिवसात अपेक्षित आहे ग्राहकी? हो. यावेळेस कुठल्या प्रकारचे गणपतीचा ट्रेड आहे, म्हणजे कुठल्या साईजचे किंवा कुठले जे साजसंवार श्रृंगार केलेले गणपती उपलब्ध केले आपण जास्तीत जास्त? मोरावर आहे, नंदीवर आहे, सिंहासनावर आहे. सिंहासनावर आहे. अपेक्षित आहे 2 दिवसात ग्राहकी वाढणार? हो हो वाढणार.
पण हिंगणघाट शहरातल्या जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आलो आहोत. तिथं मोठ्या प्रमाणात जे आहे मूर्तिकारांनी आपल्या मूर्तीया विक्रीसाठी आल्या आहे. गणपती बाप्पा मोऱ्या पुढच्या वर्षी लवकर या म्हणता म्हणता गणपती जे आहे शनिवारी विराजमान होणार आहे. मोठ्या प्रमाणात जे आहे ग्राहकांनी गर्दी नसली केली तरी तुरळक जे आहे ग्राहकी ज्या मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात जे आहे मोठ्या प्रमाणात दुकानेसुद्धा आहे. पण येत्या 2 दिवसात मोठ्या प्रमाणात इथे गर्दी उसळेल आणि जे गणपती बाप्पाचे भक्त आहे गणपती बाप्पांना विराजमान करण्यासाठी इथून विक्री करतील. अशी मोठे गणपती छोटे गणपती असे अनेक गणपतीच्या विविध प्रकारच्या मूर्त्या ज्या आहे या मार्केटमध्ये विक्रीसाठी आहे. विक्रेत्याकडून जेव्हा आपण बातचीत केली विक्रेत्याचं म्हणणं आहे की 2 दिवसात या गणपतीच्या किमती ज्या आहे मोठ्या 10% जवळपास वाढलेल्या आहे. गणपती थोडा फार ज्या किमतीत वाढ झालेली आहे पण येत्या 2 दिवसात जे आहे गणपती विक्री केल्या जाईल असंच त्यांचं म्हणणं आहे. NBC न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येणरकर की रिपोर्ट.